आलेली आमची गँग गँग आलेली गँग गँगचे तोंडा को बारा वाले गँगचे तोंडा पे वाजले आहे बारा और आले आले झोपली झोपली ओ माय गॉड का। हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी चाललेली आहे देवीच्या दर्शनासाठी। तर इथे जवळ संगमनेरमध्ये देवी आहे, तर तिथे जाऊन यावं म्हटलं। आज सहावी माळ आहे आणि त्यामुळं म्हटलं जशी नवरात्र चालू झाली तशी मी देवीच्या दर्शनाला गेलेच नव्हते, तर आज निघालेली आहे आणि यांचं चालू आहे। मला म्हटले आवर मी अर्धा तास आवरून बसले। माझं पहिलंच आवरलेलं आले आले आम्ही निघालेलो आहे। यश आमच्या सोबत येतोय आणि ह्या दोघी थांबणार इथं। तर आता देवीला जायचंच आहे आणि मला अस्तर फॉल पण घ्यायचे होते, तर मी इथे आलेली आहे दुकानामध्ये अस्तर फॉल घ्यायला। आणि उशीर झाला होता, 7:30-8 वाजले होते, म्हटलं दुकान बंद होऊन जाईल तर आधी अस्तर फॉल ते घेऊन टाकावं आणि नंतर मग देवीच्या दर्शनाला निवांत जावं, म्हणजे निवांत पण दर्शन होईल म्हणून मग आधी इकडे दुकानात आलो। आणि आता पोचलो आहे आम्ही देवीच्या दर्शनाला। इथे मंदिर आहे संगमनेरमध्ये, इथे गोल्डन सिटीत हे मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं। तर इथे आलेलो आहे आणि इथे खूप गर्दी होती। आधी आलो आम्ही तेव्हा आरती चालू होती आणि आरती झाल्याच्या नंतर मग आता आम्ही दर्शन रांगेला लागलेलो आहे। तर आम्ही आलो तेव्हा आरती चालू होती म्हणून आम्ही बाहेरच उभी राहून आरती घेतली। तर आता दर्शन रांग लागलेली आहे, भरपूर मोठी दर्शन रांग आहे। आणि मला सप्तशृंगी गडावरती जायचं होतं देवीच्या दर्शनाला, पण ह्यावर्षी काय माझं शक्य झालं नाही सप्तशृंगी गडावरती जाणं। तर इथेच आलेलो आहे आम्ही आता दर्शनाला। आणि सातव्या माळीपासून देवीचा चेहरा पण खुलतो, कारण सातव्या माळीला देवीच्या माहेरची माणसे येतात सप्तशृंगी गडावरती दर्शनासाठी। देवीचा चेहरा तेव्हापासून खूप जास्त खुललेला असतो। तर अजून पण दर्शनाची रांग खूप मोठी आहे आणि आता 8:30 वाजलेले। अनुष्का आणि थनू घरी दोघीजणी एकट्याच ठेवून आलेलो आहे। आम्ही त्यांना सांगितलं की दरवाजा वगैरे व्यवस्थित लॉक करा आणि थांबा म्हणून आम्ही आलो दर्शन करून। तर टू व्हीलरवरती एवढं सगळ्यांना घेऊन येणं पॉसिबल नव्हतं म्हणून मग आम्ही तिघंच आलो। तर इथे बघा मंदिराच्या गाभाऱ्यात पण किती छान सजावट केलेली आहे, मस्त छान असं मंदिर दिसतंय देवीचं। आणि मी पहिल्यांदाच आली ह्या मंदिरात, म्हणजे कधी कधी दर्शनाला येते पण आता नवरात्रीमध्ये पहिल्यांदाच आलेले आहे या मंदिरामध्ये मी। तर अजून पण खूप जास्त रांग आहे आणि आम्ही दर्शन रांगेतच लागलेलो आहे दर्शन घेण्यासाठी। तर बघू आता कधी दर्शन होईन। आणि इथे खूप निवांत दर्शन होतं, अशी घाई गडबड नसते, त्यामुळे मग दर्शन पण छान होतं। तर आता माझं दर्शन झालेलं आहे, निवांत असं दर्शन झाले। देवीसाठी ओटीभरण पण दिलं आणि ओटीभरण द्यायचंच होतं मला देवीला 6-7 माळेला, तर मग आज देऊन टाकलेलं आहे मी ओटीभरण देवीसाठी। तर घरच्या देवीसाठी ओटीभरण घ्यायचं होतं पण मला काही लक्षात राहिलं नाही, तर मी घेऊन येईल आता आणि मग घरच्या देवीची पण ओटी भरेल। तर आता दर्शन खूप मस्त झालेलं आहे आणि आम्ही घरी निघालेलो आहे। तर मला अजून मी अस्तर फॉल ते घेतलेलं होतं, ते सामान पण तिथंच ठेवलेलं होतं, ते सुद्धा घ्यायचं राहिलं होतं, तर पण ते पण घ्यायला जायचं होतं। आणि इथं मंदिराच्या बाहेर पण स्टॉल वगैरे लागलेले आहे आपल्याला देवीसाठी ओटी भरण नारळ वगैरे घेण्यासाठी। तर लाइटिंग वगैरे सुद्धा केलेली आहे इथे। फ्रेंड्स, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि जस्ट आता सप्तशृंगी मातेला जाऊन आलोय आम्ही। बघा मस्त पैकी देवीचं हे लावलेलं आहे, लेणं लावलेलं आहे का नाही। तर आले आले लगेच स्वयंपाकाची तयारी चालू आहे। हा सप्तशृंगी मातेचं मंदिर इथं पण आहे संगमनेर मध्ये। गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो करे घाटामध्ये, तिथं पण सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे करे घाट। आणि मस्त छान पैकी आम्ही गेले तिथे आरती चालू होती देवीची, मग आरतीचा लाभ घेतला मस्त पैकी, त्याच्यानंतर मग देवीची वटी वगैरे भरली आणि आता जस्ट आलो घरी। आणि आपल्या घरच्या देवीला पण वटी आणायची होती,
बर चालेल मग कस करते आता मग असं ना एखाद्या घरामध्ये नारळ तर आहे ऑलरेडी बर मग तस थोडी असत त्याला बांगड्या लागत्या बरच काय काय लागत बर मग लक्षात आणायचं ना ग शुक्रवार होता शुक्रवार होता काय आहे घरात नाही बर चालू उद्या पण बरू शकते तू सातव्या तर सुरेखाने आताच जास्त भाकरी झालेली आता इकडे भगरीची भाकरी झालेली मस्त छान पैकी आणि त्याच्यानंतर आता मुलांचं चालू झालेले बाजरीच्या भाकरी आणि मस्त पैकी बेसन वा एकदम शॉर्टकट मध्ये अरे मग अशी मिरच्या पण राहिल्या आणायच्या नाही नाही मग अशी हिरव्या मिरच्या पण राहिल्या का हिरव्या मिरच्या राहिल्या बटाटे पण राहिले आणि उद्या सर्व भाजीपाला घेऊनच येईल परवा तर सुट्टी आहे परवा आहे दसरा मंगळवारी दसरा आहे उद्या सातवी आठवी तर मग संडे सुट्टी मला भर तुला रे उद्याच नाही सांगते पण रविवारी सुट्टी आहे तुला अख्ख्या देवी फिरून आणतो आज दिवसभरात नक्की नक्की काय लोड नको घेऊ जास्त तू अरे बाबा काही म्हणत नाही लोड नको घेऊ ओके नक्की 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 बर चालेल बघतो मुलांचं काय चाललंय आता तर इकडे चालू आहे अभ्यास मुलांचा दादा तुझा काय अभ्यास चालू आहे तानू इकडे अभ्यास करते होमवर्क